नमस्कार, अंजली चॅनल्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दही तडका भात। गरमीचे दिवस चालू झालेले आहेत, तर शरीराला थंडावा मिळण्यासाठी आज आपण दही तडका भात बनवणार आहोत। चला तर मग साहित्य बघूया। इथे एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत, इथे बासमतीचा वापर नाही केलेला आहे, कोलम तांदूळ आहेत जे आपण नेहमीसाठी खिचडीसाठी सुद्धा वापरतो किंवा साधा भात बनवण्यासाठी सुद्धा कोलम तांदळाचा वापर केला जातो, ते हे तांदूळ आहेत। हे तांदूळ स्वच्छ धुवून आपण याचा भात बनवून घेणार आहोत। त्यानंतर आहे इथे दही घेतले मी एक वाटी, फोडणीसाठी साहित्य दाखवते तुम्हाला। इथे तूप आहे, 2 चमचे तूप घेतलेलं आहे, मोहरी घेतलेली आहे, जिरं घेतलेलं आहे 1 चमचा, हिरवी मिरची कट करून घेतलेल्या आहेत, अशा 3 मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। फोडणीसाठी 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घेतलेत, 1 चमचा हिंग घेतलेला आहे, त्यानंतर सुक्या मिरच्या घेतल्यात। अशा प्रकारे तुम्हाला लवंगी किंवा काश्मीरी असेल तर तुम्ही कोणतीही चालू शकते मिरची। चवीपुरतं मीठ, शिजताना भातामध्ये आपण मीठ टाकणार आहोत थोडं, आणि त्यानंतर फोडणी झाल्यानंतरसुद्धा थोडं मिठाचा वापर करणार आहोत। त्यानंतर इथे फोडणीसाठी चण्याची डाळ घेतलेली आहे 1 चमचा, उडदाची डाळ घेतलेली आहे 1 चमचा। चला तर मग पहिला आपण तांदूळ स्वच्छ धुवून भात बनवून घेऊया। इथे आपला भात तयार आहे, सुट्टा करून घ्यायचा आहे आपल्याला भात, मोकळा, अगदी मोकळा करून घ्यायचा आहे भात, आणि तो पक्कडच्या साह्याने त्या काचेच्या बाउलमध्ये काढून घेऊया आपण। काचेच्या बाउलमध्ये भात काढून घेते मी। बाउलमध्ये भात काढून घेतलेला आहे, आता आपण दही टाकून घेऊया। दही टाकून घेतलेलं आहे, चांगलं मिक्स करूया, आणि चवीपुरतं मीठ, भात शिजताना आपण थोडंसं मीठ टाकलेलं होतं चवीपुरतं, आता पण आपण थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेऊ। आणि मिक्स करून घेऊया चमच्याच्या साह्याने। ह्यानंतर आपण फोडणीचे साहित्य बघूया, आता फोडणी देऊया आपण। इथे मी पॅन घेतलेला आहे, तडका पॅन आहे, तर आता आपण मीडियम गॅस ठेवलेला आहे, आता आपण तूप टाकून घेऊया। 2 चमचे तूप घेतलेलं आहे, ते 2 चमचे तूप टाकून घेऊया आपण। हिंग टाकून घेऊया, चण्याची डाळ आहे ती टाकून घेऊया, उडदाची डाळ घेतलेली आहे ती टाकून घेऊया, चांगलं मिक्स करूया। डाळ चांगली लाल झाली पाहिजे, चण्याची डाळ अशी लाल झालेली आहे, आता आपण इथे मोहरी टाकून घेऊया, त्यानंतर जिरं, हिरव्या मिरच्या कट केलेल्या, चांगले मिक्स करून घेऊया, नंतर सुख्या मिरच्या घ्यायच्या आहेत त्या टाकून घेऊया, छानपैकी मिक्स करून घ्यायच्या आहेत। आणि एंडिंगला आपण कढीपत्ता टाकून घेणार आहोत, तोही छान मिक्स करायचा आहे। फोडणी आपली रेडी आहे, फोडणी आपली रेडी आहे, आता आपण फोडणी भातावर टाकून घेऊया आणि छान त्याची मिक्स करूया। त्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे थोडीशी, पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत।
अशा प्रकारे आपला दही तड़का राइस तैयार आहे, दही तड़का भात तैयार आहे। आजची डिश तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही बनवून सुद्धा बघा। खूप छान ही डिश होते, केरला साइडला फेमस डिश आहे ही। आजची डिश तुम्हाला आवडली लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। हाँ आणि सबस्क्राइब करा, ज्यांनी पाहिलं नसेल ज्यांनी केलं नसेल त्यांनी सबस्क्राइब करा, अशाच नवीन नवीन डिश तुम्हाला बघायला मिळतील। धन्यवाद।